सत्तलढ्याच्या हिंगोली जिल्हा प्रतिनिधींवर बोगस डॉक्टरांचा भॅड हल्ला पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे बोगस बंगाली डॉक्टरने हिंगोली जिल्ह्याचे सत्तलढ्याचे जिल्हा प्रतिनिधी तसेच तसेच दैनिक एक्सप्रेसचे जिल्हा प्रतिनिधी यांना काही दहा ते बारा गाव गुंड घेऊन मारहाण केली पाटील नावाच्या व्यक्तीला बोलावून त्यांच्यावर भॅड हल्ला चढवण्यात आला यामध्ये पत्रकार बालाजी देशमुख यांना गंभीर दुखापत झाली होती त्यानंतर त्यांच्यावर कळमनुरी सामान्य रुग्णालयात तसेच हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जवळपास आठ दिवस उपचार करण्यात आले यासोबतच अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी कळमनुरी पोलीस स्टेशन येथे डॉक्टर तसेच त्याचे साथ देणारे गावगुंड यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा तसेच विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले जिल्हाभरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुड़ झाला असून या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने अशा डॉक्टरांचे धाबे दणानले आहेत सध्या पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आहे जिल्हा आरोग्य विभागसुद्धा ॲक्शन मोडवर असून यापुढे जिल्ह्यामध्ये अशी बोगस डॉक्टर खपवून घेतणार नाही अशी माहिती आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांच्याकडून देण्यात आली सत्यलढाच्या दर्शकांच्या आग्रहा खातर आम्ही घेऊन येत आहोत विशेष बातमीपत्र दररोज दुपारी दीड वाजता सायंकाळी साडेसहा वाजता आणि प्राइम बातमीपत्र रात्री नऊ वाजता तर पाहायला विसरू नका सत्याला वाचा फोडणारे अन्यायाविरुद्ध लढणारे बातमीपत्र आपलं सर्वांचं बातमीपत्र सत्यलढा न्यूज चोट्टा बाजार नखेगाव येथील सहकार नेते सेवा सहकारी सोसायटी माजी उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते नखेगाव पिलकवाडी ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर भाऊ मोडक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंजाबराव वडाळ जिल्हा परिषद सभापती माधुरीताई बघे सरपंच नखेगाव रामदास निमकाळे ग्रामसेवक विनोद मोडक मोहन मोडक धनंजय मोडक नितीन मोडक अमोल मोडक जाहिरात संचलन बाळकृष्ण दामोदर चोरटा बाजार प्रतिनिधी जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन